सोशल मीडियावर जे बदनामीचा प्रकार चालू आहे की सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे हातात तलवार घेऊन भांडण केले व मारहाण केले, या प्रकारचे खोटे आरोप करून खोटे गुन्हे दाखल करून किंवा खोटा बदनामी करून जे पालकमंत्री व त्यांच्या मुलांच्या बाबतीत जे षडयंत्र रचलं चाललं आहे आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून भांडणं लावायचा प्रकार करून दोन्ही समाजामध्ये गैरसमज निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेऊन स्वतःचं नाव होऊन प्रत्येक टायमाला पालकमंत्र्याला बदनाम करून स्वतःचं नाव करणे व स्टंटबाजी करणे अशी काही लोकांना सवय घाण्याची सवय झालेली आहे. जर खरंच जर हल्ला झाला असेल त्या हल्लेखोरांची चौकशी झाली पाहिजे व त्या हल्लेखोरावर कारवाई झाली पाहिजे. परंतु एखाद्याचं नाव बदनाम करून खोटे गुन्हे दाखल करून स्वतःला एकदम कार्यसम्राट ही ती म्हणून घेण्यापेक्षा स्वतः आपण किती लायकवान आहे, खोटे गुन्हे दाखल करण्याची पद्धत बंद झाली पाहिजे आणि विनाकारण दोन समाजात तेढ निर्माण झाली ना पाहिजे याची दक्षता घ्यावं. आणि जे कोणी हल्ले केलेत आणि जो गुन्हेगार आहे अशा लोकावर पोलिसांनी सर्व चौकशी करून, कारण आता सोलापूर शहरात प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ म्हणजे कॅमेरे आहेत, त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कोण कुठं होतं, किती वाजता गुन्हा झाला, त्या टायमाला कोण कुठं होतं, ज्यांच्यावर हल्ला झाला ते खरंच हल्ला आहे का, ज्या दोन्ही पार्टीची सर्व चौकशी करून दोन्ही पार्टीतील जे लोक जे एकमेकावर हल्ले केले असतील असे जे खरंच हल्लेखोर आहेत अशावर कारवाई झाली पाहिजे. परंतु विनाकारण खोटे नावं घेऊन किंवा बदनामी करून काही लोक पालकमंत्र्याला बदनाम करत आहेत आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे, अशा लोकांचा बंदोबस्त पोलीस डिपार्टमेंटने केला पाहिजे. व मी सर्व सोलापूर जनतेला एक विनंती करतो की दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या लोकांपासून सावधान राहावं व खरी सत्यता पडताळून घेऊन शहानिशा करूनच मग व्हॉट्सअप फेसबुकवर जी खरी माहिती असेल ती टाकावी. जय हिंद. आत्ता समजलेली बातमी अशी आहे की सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख साहेब व नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे. या आरोपा सर्वात महत्त्वाचं काय खोटा आहे ते, आणि खोटा असल्यामुळं आम्ही पोलीस खात्याला विनंती करतो की ज्यांनी कोणी त्यांना दुसरा कोण आरोप केले त्यांना जी मारहाण झाली त्या मारहाणाची खचून चौकशी व्हावी आणि चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी व या सोलापूर जिल्ह्यात व शहरामध्ये सर्व जाती धर्माचे माणसं गुन्हेगोविंद नांदतात आणि या ठिकाणी दलित सवर्ण लावण्याचा प्रयत्न कोण करत असेल की त्याची खचून चौकशी करून पोलीस खात्याने त्याच्यावर कडक कारवाई करावी. एवढंच मी या ठिकाणी बोलेन व सर्व माझ्या समाजबांधवाला सांगेन, असं कुठल्याही अपेवर बळी पडू नका व आपला सोलापूर शहर शांतता ठेवण्यासाठी आपलं सर्वांचं योगदान लाभावं हीच नम्र विनंती. जय भीम, जय भारत. आज रात्री बाळे परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राजू आलुरे आणि क्षीरसागर या दोघांमध्ये भांडणं झाले. या भांडणामध्ये राजू आलुरे यांच्यावर अतिशय प्राणघातक हल्ला या ठिकाणी करण्यात आला आणि हल्ला झाल्यानंतर जी भांडणं झाली या भांडणाच्या नंतर या भांडणाचा रोष आणि ह्याची प्रतिक्रिया वेगळी उमटा लागलेली आहे. या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर किरण मलक देशमुख यांच्यावर या ठिकाणी विनाकारण या ठिकाणी आरोप केला जात आहे. पालकमंत्री साहेबांनी आणि किरण मालकांनी या ठिकाणी हल्ला केला आहे अशा पद्धतीची अफवा या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी पसरली जात आहे. मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आणि एक बौद्ध समाजातला असल्यामुळं मी या ठिकाणी सर्व समाजाला या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की वास्तविक पाहता पालकमंत्री साहेबांनी आणि त्यांच्या चिरंजीवांनी असा हल्ला करणं ही शक्यच नाही, परंतु काही समाजकंटकांनी या ठिकाणी त्यांचं नाव घेऊन याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. सवर्ण समाज आणि दलित समाज यांच्यामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी हे समाजकंटक करीत आहेत. तरी मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी नम्रतेचं आव्हान या ठिकाणी करत आहे की अशा भूलतापांना आणि अशा अफवेला कुणीही बळी पडू नये. आपल्या सर्वांना माहीत आहे पालकमंत्री साहेब हे सोलापुराचे आपल्या सिद्धेश्वर यात्रा कमिटीचे या ठिकाणी मानकरी आहेत आणि त्यांच्यासारखा सभ्य माणूस या ठिकाणी भांडण करू शकतो हे शक्यच नाही, परंतु त्यांच्यावर अशा प्रकारचा आरोप या ठिकाणी केले जात आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी मी विनंती करतो की जे भांडण झालेलं आहे आणि भांडण झाल्यानंतर ज्यांच्यावर हल्ला झालेला आहे
त्याची सखोल अशी चौकशी केली पाहिजे आणि जे सखोल चौकशी करून जे खरे गुन्हेगार आहेत त्यांचा शोध लावून त्यांना कठोर अशी शिक्षासुद्धा या ठिकाणी दिली पाहिजे की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कुणावरही विनाकारण या ठिकाणी आरोप झाला नाही पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्याबरोबर जर आपण बघितलं तर मी विशेषतः या ठिकाणी पोलीस प्रशासनातील सायबर क्राईम विभागाला या ठिकाणी त्यांच्याविषयी मला सांगायचं आहे की ज्या वेळेला ही भांडण झाले आपल्याला सर्व त्या भांडण झाले त्या ठिकाणी मोबाईलचं लोकेशन हे सर्वांना माहीत असतं, फोन कुणाला केला, कुठून केलो, तर या ठिकाणी या सायबर क्राईमवाल्याने याचा शोध घ्यावा, कोण कुणाला फोन केले, कुठं फोन केले आणि बरोबर योग्य असे त्या ज्यांनी भांडणं केलेले आहेत आणि ज्यांनी अशा अफवा पसरण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांना या ठिकाणी त्यांनी ताब्यात घ्यावं, त्यांची चौकशी करावी आणि योग्य ते या प्रकरणाचा छडा लावून त्यांना या ठिकाणी कठोर शिक्षा करावी असं या ठिकाणी मी नम्रतेची विनंती या ठिकाणी करत आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या समाजाला या ठिकाणी आवाहन करत आहे की येणाऱ्या काळामध्ये या आत्ताच नाही तर यानंतरच्या काळामध्ये सुद्धा ह्याच्यापूर्वीसुद्धा अशा प्रकारचं सवर्ण आणि दलित समाजाच्या संदर्भामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अफवापासून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तर माझा समाज बांधव या ठिकाणी जागरूक आहे, त्यांनी योग्य त्यांना माहीत आहे की खरं काय सत्य काय हे त्यांना कळणारच आहे, तरी अशा कोणत्याही चूकभुलीला किंवा अशा आमिषाला कोणीही बळी पडू नये असंच नम्रतेचं आवाहन या ठिकाणी मी करत आहे. जय भीम.